नमस्कार, मी अनुया बाम। केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर। रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक शांततेत संपत। थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राहुल पंडित यांच्यासह 17 नगरसेवक विजय। आता शहरवासियांना अपेक्षा दिलेल्या आश्वासनांची। भारतीय राज्यघटना हा शब्द उच्चारला की सर्वांना स्मरण होतं, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। एस बी कीर लॉ कॉलेजचे प्राचार्य राजशेखर मनुष्टे यांचं प्रतिपादन। आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष बुवा गोलांबडे यांच्या उपस्थितीत शांततेत पडली पार। घेऊया अल्पशी विश्रांती। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम। गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारे आरके फर्निचर। नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन। सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्ड्रोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध। मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी। संपर्क 023-52-22-81-12 आणि 94-23-29-0-49। आता पाहूया सविस्तर वृत्तांत। रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत पार पडली। नगराध्यक्ष पदाच्या एका जागेकरता 6 उमेदवार रिंगणात उभे होते। त्यापैकी शिवसेनेचे उमेदवार राहुल पंडित हे विजयी झाले। आता शहरवासियांना अपेक्षा आहे ती दिलेल्या आश्वासनांची। आतापर्यंत माझ्याकडे असं पेपरमधनं वाचतोय किंवा भरपूर जण बोलतात की एक अभ्यासू नगरसेवक म्हणून मला संबोधलं जातं। अच्छा, निश्चितच आमचा अभ्यास आहे, पण मी त्यांना सांगू इच्छितो की रत्नागिरी नगरपालिकेचा आजपर्यंतचा जो अभ्यासक्रम जो आहे तो खूप वेगळा आहे। आम्हाला तो अभ्यासक्रम बदलायचा आहे। गेली 10 वर्ष मी सत्ता त्या नगरपालिकेच्या नगरपालिकेचे सदस्य म्हणून तिथे काम करतोय, सगळं पाहतोय आणि हळूहळू शिकतोय, पण तो आम्हाला अभ्यासक्रम बदलून आम्हाला नवीन अभ्यासक्रम तिथे सुरू करायचा आहे। तो अभ्यासक्रम काय आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे रत्नागिरीतल्या लोकांची विश्वासार्हता आम्हाला वाढवायची आमच्याबद्दलची। आतापर्यंत अविश्वासानेच नगरसेवक नगराध्यक्षांकडे बघितलं जातं, वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, पण असं असताना आम्हाला सर्वात प्रथम आमच्या अजेंड्यावर असेल की लोकांमधली आणि लोकप्रतिनिधींमधली जी गॅप जी आहे ती कम्युनिकेशन गॅप जी आहे ती आम्हाला ती जवळ करायची आहे आणि लोकांची लोकांना प्रत्येक विकास कामामध्ये आम्हाला सामावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून विकास कामं सहज सोपं होऊन जाईल। रत्नागिरी हे एक ऐतिहासिक शहर असल्यानं येथे देश विदेशातील पर्यटकांसह जिल्हाभरातून शेकडो नागरिक आपल्या शासकीय कामांकरता येत असतात। शासनाची सर्व प्रमुख कार्यालय रत्नागिरी शहरात आहेत। निवडणुकीत 30 नगरसेवक पदांकरता 95 जण रिंगणात उभे होते।
परंतु नशिबानं त्यांना साथ दिली, ते 30 जण सेवक झाले आणि इतरांच्या पदरी निराशा आली. प्रचारादरम्यान एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप देखील करण्यात येत होते, त्यामुळे कधी नव्हे एवढी पहिल्यांदाच निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. हा खासदार विनायक राऊत आणि हा आमदार उदय सामंत हे गोमूचा नाच घेऊन येऊन इथे नाचत राहिले आणि आपलं मनोरंजन करत राहिले. खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर या सौंदर्यानं हद्दपार करण्याची गरज होती. या दोन सौंदर्यांची, हा विनायक राऊत आणि हा उदय सामंत, हे दोन सौंदर्य फसवे ढोंगे हे लक्षात घ्या. म्हणतात उमेश शेट्टींची कार्य सम्राटांची काम बघा. अरे काम आज आम्ही लोकांना दाखवू शकतो. उदय सामंत, आपण जर खरे कार्यक्षम आमदार असाल तर एखादं काम या रत्नागिरीकरांना दाखवा. हे शहराचा विकास करणार वाटेल ते चाललंय. देशामध्ये आमदाराचं मतदारसंघाकडे लक्ष नाही, पुरं राजकारण त्यांचं. लाल दिवा कधी मिळणार? आता एक मिळालाय कुठला तरी भाड्याने. आणि विषय काय म्हणून सांगितला, पहिली प्रतिक्रिया काय दिली की राजकीय परिस्थिती अशी झाली होती की मला निवडून येणं अशक्य झालं होतं म्हणून मी शिवसेनेत गेलो. मंत्री होता ना तू, राजकीय परिस्थिती नाही बदलता आली, कोणासाठी काम करत होतास? या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे 2 अपक्ष उमेदवार आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांची तर अनामत रक्कम देखील जप्त झाली आहे. अपक्ष उमेदवार कौस्तुभ सावंत यांनी तर उद्योजक आणि स्टँडर्ड लोकांना बरोबर घेऊन प्रचार केला होता. लोकांना बदल हवा आहे असं सांगून टी शर्टवर बदलाचा प्रचार केला, परंतु दुर्दैवाने मात्र त्यांना हजारी पण गाठता आली नाही. पराभवानंतर त्यांनी के टी व्ही जवळ बोलताना काय प्रतिक्रिया दिली याबाबत आपण ऐकूया. सर्व रत्नागिरीकरांचे आभार, ज्यांनी ज्यांनी मला मत दिलं त्यांचे सर्वांचे आभार, आणि ज्यांनी नाही दिलं त्यांच्यासाठी मी पुढच्या वेळेला प्रयत्न करेन आणि त्यांना मी माझं काम करून त्यांना मला मत द्यायला भाग पाडेल. त्या जे आमचं टार्गेट होतं, जी सुशिक्षित जनता आम्ही म्हणत होतो की ज्या लोकांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं होतं, त्यांच्याकडून मतदान झालं नसावं बहुधा असा माझा एक अंदाज आहे. आणि फारच आम्ही कमी आहोत हेही सांगतो, असं नाही की आम्हीच कुठे चांगलं लीड घेतलं, परंतु हे आम्ही भविष्यात सुधारून काढू. शेवटी रत्नागिरी शहरातील 14,000 मतदारांनी आमदार उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवत सेनेचे उमेदवार राहुल पंडित यांना विजयी केलं आणि एक प्रकारे राजकारणाऐवजी विकासाला पसंती दिली आहे. आता खरी कसोटी आहे ती शहरवासियांना दिलेल्या वचननाम्याची पूर्तता करण्याची. नाम्यातले काही गोष्टी मी तुम्हाला सांगितली, त्याच्यामध्ये अपेक्षित नळपाणी योजनेची अंमलबजावणी, भुयारी गटर योजना, घनकचऱ्याचा प्रकल्प, मुख्य रस्त्यांचं डांबरीकरण. पण ते डांबरीकरण करत असताना वेंगुर्ला पॅटर्न करावा असं आमचं मत आहे. म्हणजे जो कचऱ्यातला प्लॅस्टिक आहे त्याच्यावर ट्रीटमेंट करून ते रस्त्याच्या कामासाठी जर वापरता आलं तर तशी आमची भूमिका आहे. मच्छीमारांचा तुम्ही प्रश्न सांगितला, तो आम्ही सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दलित वस्ती असेल, अल्पसंख्याकांचे प्रश्न असतील, तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सगळ्यात जे रात्रीचं दिसायला अडचणी होतात तो म्हणजे, आणि ती नागरिकांची फार मोठी अडचण आहे, ती म्हणजे भटके कुत्रे आणि भटकी जनावरं. तर मी तुम्हाला शिवसेनेचा नगराध्यक्ष आल्यानंतर मी शब्द देतो की पुढच्या 1 वर्षामध्ये या जनावरांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं केला जाईल याच्यासाठी पहिली आमची प्रायोरिटी राहणार आहे. मी तारांगणाची घोषणा केली होती, तर ते तारांगण आता आपण एवढं मोठं करतोय तर त्याच्यामध्ये म्युझियम पण करतोय. त्याच्यामध्ये भागोय शेठ, दानशूर भागोय शेटकीर असतील, विदा सावरकर असतील, इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांचं आपण म्युझियम करतोय आणि तारांगण करतोय, ते आपल्या अजेंड्यावर आहे. लोकमान्य टिळकांचं जे स्मारक आहे त्याचं सुशोभीकरण करतोय. छत्रपती शिवाजी स्टेडियमचं नूतनीकरण आपण करतोय, याला पैसे मंजूर झाले का स्टेडियमला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट वायफाय. आणि आधुनिकतेकडे जाताना अलिमिया काजी जर शहरामध्ये राहत असतील तर त्यांना रत्नागिरीच्या नगरपालिकेमध्ये जाऊन टॅक्सेशन किंवा टॅक्सच्या पावत्या घ्याव्या लागणार नाहीत, त्यांना ते ॲपवर मिळेल, मोबाईलवर मिळेल. मोबाईलवरनं
तुमचा घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल किंवा नगरपालिकेचे बाकी सगळे टॅक्स असतील हे मोबाईलवरनं भरले जातील आणि 6व्या सेकंदाला तुम्हाला त्याची पावती पण मिळेल. म्हणजे आज जे काय म्हटलं जातं की प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर तुमचं काम होणं की नाही अवलंबून आहे, तर त्यांचे चेहरे पण बघायला नको, त्यांना हे काम करावंच लागेल. त्याच्यामुळे आधुनिकता देखील रत्नागिरी शहरामध्ये आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न राहील. निवडणूक संपली, वाद संपले, आता प्रत्येकाने आपापल्या प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे. कारण आपण प्रचारादरम्यान आश्वासन नव्हे तर मतदारांना वचन दिलं आहे. रत्नागिरी नगरपालिकेच्या सभागृहात आता उमेश शेटे, अशोक मयेकर, मिलिंद कीर, भैया मलुष्टे हे जोरजोराने बोलणारे नगरसेवक मात्र दिसणार नाहीत. त्यामुळे कामकाज शांततेत पार पडेल असंच आज तरी दिसून येत आहे. लॉटरी कप कशी घेणार? लॉटरी कप आपले कुत्रा पकडले तो जीवित आणि टळेल कुत्र्यांपासून हे 100% आम्हाला मान्य आहे. ओ मयेकर साहेब, आमचं मत दिलं तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, प्रोसिडिंग मध्ये येऊन दे. आम्ही आमचं मत दिलं, आम्ही निषेध करतो. अध्यक्ष महोदय, हे सभागृह चालतंय, इथे एखाद्या विषयावर चर्चा होत असताना मतभेद असू शकतात, पण अध्यक्षाने दिलेल्या नोंदणी नंतर त्याच्यावर आपलं मत मतदान हे बरोबर आहे. 4 वर्षापूर्वीचा विचार आहे, आता उघड देतो आहे मुंबईचा. त्याच्यामध्ये वैयक्तिक सुडापुडी आरोप केला जातो. या निवडणुकीचे आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सासरे बुवा म्हणजेच उमेश शेटे यांचा पराभव झाला असला तरी त्यांची सुनबाई कौशल्या शेटे आणि पत्नी उज्ज्वला शेटे या नगरसेवक म्हणून कोकण नगर आणि राजीवडा येथून निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून उमेश शेटे लेखी प्रश्न देऊन प्रशासन आणि सभागृहाला धारेवर धरू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आमचं मत दिलं तुम्हाला काय लिहायचं ते लिहा, प्रोसिडिंग मध्ये येऊन दे. आम्ही आमचं मत दिलं, आम्ही निषेध करतो. आमदार राजन साळवी यांचे बंधू संजू साळवी, माजी उपनगराध्यक्ष भैया मलुष्टे यांची पत्नी दीपाली मलुष्टे, प्रीती सुर्वे, साहिल पठाण, सईद पावसकर, ॲडव्होकेट मिलिंद कीर, बाबू खातू, संध्या कोसुमकर, राहुल सुर्वे, कासिम नदाफ आदी सुमारे 65 जणांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शेवटी जो जीता वो सिकंदर हीच खरी लोकशाही आहे. जे जिंकलेत त्यांनी शहरवासियांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागावे, तर जे हरलेत त्यांनी खचून न जाता पुन्हा जिद्दीने लोकसंपर्क कायम ठेवावा, जेणेकरून नशीब पुढील निवडणुकीत साथ देईल. सभागृहात 30 पैकी 15 चेहरे नवनिर्वाचित आहेत. त्यामध्ये कौशल्या शेटे, निमेश नायर, श्रद्धा हळदणकर, मीरा पिलणकर, फरा पावसकर, बंटी कीर, दया चवंडे, सुहेल साखरकर, रोशन फाळके आदींचा समावेश आहे. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये आता 30 पैकी 17 नगरसेवक व राहुल पंडितच्या रूपाने नगराध्यक्षपद हे सेनेला मिळालं असल्यानं तसेच केंद्रात आणि राज्यात सत्ता युतीची पालकमंत्री खासदार आमदार सेनेचे, त्यामुळे नेते शहर विकासात कुठेही मागे पडणार नाहीत अशी आशा मतदारांमध्ये व्यक्त केली जात आहे. नवीन 63 कोटींची पाणी योजना, भुयारी गटारे, रस्ते, स्ट्रीट लाईट, आरोग्य आदी विषयांकडे गांभीर्याने पाहावं लागणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय 2016-17 विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच छत्रपती शिवाजी सभागृहात अध्यक्ष तुकाराम गोलांबडे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. त्याप्रमाणे अंमलबजावणी होते, बजेट आता घेऊन केलेलं आहे. सर्वांगीण विकासाचा याच्यामध्ये काही ठिकाणी काही हेडवर रक्कम खर्च होणार करण्याचे जे अधिकार आहे हे आतापर्यंत ज्या आणि संपूर्ण अर्थविभागाचं या ठिकाणी अभिनंदन करून मी थांबतो.
जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे सन 2016-17 सुधारित अंदाजपत्रक वित्त सभापती विलास साळके यांनी सभेत मांडून रुपये 28,11,87,802 या शिलकी अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली. त्याबाबत त्यांनी सांगितलं, अंदाजपत्रक आज जिल्हा परिषदेमध्ये सादर करण्यात आलं. हे बजेट साधारणपणे महसुली बजेट 22,34,82,102 रुपयाचं आहे आणि टोटल बजेट 28,11,87,802 रुपयाचं. अशामध्ये सगळ्या विभागांना अतिशय चांगल्या प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे, कारण हे बजेट आपण थोडं गडबडीत सादर केलं. त्याचं कारण असं आहे की आचारसंहिता कुठल्याही क्षणाला लागू शकेल आणि त्याच्यामुळे त्या पैशाचा विनियोग चांगल्या प्रकारे करता यावा एवढ्यासाठीच आपण हे बजेट मांडले. आणि या सुधारित बजेटमध्ये सगळे सन्माननीय जिल्हा परिषदेने अतिशय चांगलं मत सभागृहामध्ये व्यक्त केलं, त्याबद्दल निश्चितपणे मी सगळ्यांना धन्यवाद. विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सुद्धा बजेट संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारचे उद्गार काढले आणि म्हणून हे बजेट सर्वसमावेशक आहे, सगळ्या विभागांना त्याच्यामध्ये चांगली तरतूद देण्यात आलेली आहे. फक्त कमी रकमेचं आहे, कारण हे जी तरतूद जमा असते त्याच्या संदर्भातच आपण बजेट मांडू शकतो. त्याच्यामुळं पण मूळ बजेटपेक्षा सुद्धा चांगलं आहे. मूळ बजेट आमचं 18 कोटीचं होतं आणि हे 22 कोटीचं आमचं महसुली बजेट आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, उपाध्यक्ष सतीश शेवडे, महिला बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, आरोग्य आणि बांधकाम सभापती देवयानी झापडेकर, समाज कल्याण सभापती शीतल जाधव आदी उपस्थित होते. अंदाजपत्रकाची सभा शांततेत पार पडून विरोधी पक्षांनीही मंजुरी देत एकमताने ठराव मंजूर झाला त्याबद्दल अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले. तथापि काही अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागाला म्हणजे जिल्हा परिषदेला आचारसंहिता नसताना प्रांतांचे आदेश पाळावे लागले याबाबत सदस्य उदय बने आक्रमक झाले. जर ग्रामीण भागातल्या आचारसंहिता जर संपवले तर आम्ही प्रांताकडे का गेलो? हा प्रश्न येतो ना, का तुम्ही शासकीय योजना अशा प्रकारच्या रांगवताय? या सभेला रचना महाडिक, शीतल हर्डीकर, भगवान घारगे, विजय नारकर, दत्ता कदम, अरुणा आमरे, नेत्रा ठाकूर आदी सदस्य उपस्थित होते. रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्ण, परिचारिका, कर्मचारी यांच्याकरता अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि त्या बाजूला जाऊन फिरवली तिथे तुम्ही तुझ्या ऑपरेशन थिएटर शिफ्ट करा. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रत्नागिरीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी विलास कोळपे यांनी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केलं. या 13 गोष्टींची एकही तरी गोष्ट झाली तरी सुद्धा तो कायद्याच्या अंतर्गत त्याचा गुन्हा दाखल करता येईल. हा अधिनियम महाराष्ट्र इतर अमानुष व जादूचरणाऱ्यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे सबळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 केला. या प्रसंगी व्यासपीठावर मनोरुग्णांचे अधीक्षक डॉक्टर विलास भैलुमे आणि अंधश्रद्धाचे श्री खानविलकर, विजय पवार, विनय पवार, वाय व्ही पवार, विजय कुरतडकर, डॉक्टर ढगे, समुपदेशक नितीन शिवदे आदी उपस्थित होते. यावेळी तोंडात ज्वाला टाकून तोंड बंद करणे, उदबत्ती गोल फिरणे, नारळामध्ये हळदी कुंकू, कापड आदी वस्तू सापडणे याबाबत प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवण्यात आले. या कार्यक्रमाला मनोरुग्ण मेट्रन रेश्मा आल्हाट,
परिचारिका जयश्री शिरधनकर, संगीता डुबे, प्रशिक्षिका, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. भारतीय राज्यघटना हा शब्द उच्चारला की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण हे अपरिहार्याने घडते असे उद्गार एस व्ही कीर लॉ कॉलेजचे प्राचार्य राजशेखर मलुष्टे यांनी काढले आहेत. कायदा हा शब्द आपण उच्चारला भारतामध्ये की भारतीय राज्यघटना हा शब्द आपण विसरू शकत नाही आणि भारतीय राज्यघटना हा शब्द उच्चारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणं हे अपरिहार्यच करतं. कोणीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढच्या अनेक शतकांमध्ये विसरू शकत नाही. बौद्ध पंचायत समिती आणि बौद्ध महासभा रत्नागिरीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधान दिन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि अभिवादन करून आणि दीप प्रज्वलित करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. इथं ग्रहण करणार आहोत, त्यानंतर आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भगवान गौतम बुद्धांचं संविधान दिनाचं संयोजकांतर्फे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. बौद्ध महासभेचे अध्यक्ष रत्नदीप कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन करीत कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. आज भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी एक चांगल्या प्रकारचा देश चालवण्यासाठी संपूर्ण देशाचा अभ्यास करून आणि महत्त्वाचं म्हणजे या देशाचा जो धर्म होता, तथागतांचा धर्म होता, बौद्ध धर्म होता, या धर्माला अनुसरून त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करून या घटनेमध्ये समता, बंधुत्व आणि न्याय याचा आधार घेऊन ही घटना तयार केली आणि ती अथक परिश्रम 2 वर्ष 11 महिने 17 दिवस इतके या घटनेला तयार करण्यासाठी लागले आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देश चालवण्यासाठी पाहार केली. या प्रसंगी विजय आयरे, दीपक जाधव, प्रकाश पवार, नरेंद्र आयरे, तुगो सावन, भगवान जाधव, दीपक पवार, सुहास कांबळे, ॲडव्होकेट शिवराज जाधव आदी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक जाधव यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. रत्नागिरी नगरपालिकेची निवडणूक शांततेत संपन्न. थेट नगराध्यक्षपदी शिवसेनेचे राहुल पंडित यांच्यासह 17 नगरसेवक विजय. आता शहरवासियांना अपेक्षा दिलेल्या आश्वासनांची. भारतीय राज्यघटना हा शब्द उच्चारला की सर्वांना स्मरण होतं ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. एस बी कीर लॉ कॉलेजचे प्राचार्य राजशेखर मलुष्टे यांचं प्रतिपादन. आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सर्वसाधारण सभा अध्यक्ष बुवा गोलांबडे यांच्या उपस्थितीत शांततेत पडली पार.
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.